वाल्मीकि मात्रे गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन करते। माननीय व्यासपीठ आणि माझ्या सुंदर गुणी आणि अतिशय हुशार नम्र अशा सगळ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इतक्या सगळ्या उपमा दिल्यानंतर सगळ्यांचे चेहरे खूप फुललेले आहेत मला दिसतंय। आज मी अभ्यासाबद्दल तुम्हाला काहीही सूचना देणार नाहीये, कारण अभ्यासाबद्दल आपण गेले काही दिवस बरंच काही सांगतो आहे आणि सगळ्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा एकच ध्यास घेतलेला आहे की आपल्या शाळेचा रिझल्ट खूप छान लावायचा आहे, खूप पर्सेंटेज मिळवायचे आहे, म्हणून मधून आपला विद्यार्थी सर्वप्रथम यावा ही आपली इच्छा आहे सगळ्याची आणि ती पूर्ण होणार आहे तसं आपल्याला तथास्तू म्हटलेलं आहे शाळेने। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला थोडस वेगळं काही सांगणार आहे। अब्दुल कलाम म्हणाले होते की स्वप्न बघा, स्वप्न मोठी बघा आणि ते उघड्या डोळ्यांनी बघा, स्वप्न अशी बघा की त्यासाठी खूप खूप प्रचंड मेहनत करा आणि मेहनत अशी करा की त्यामध्ये पूर्ण झोकून द्या आणि स्वतःला विसरून मेहनत करा। तुम्ही 100% यशस्वी होणारच आहात, परिस्थिती कशीही येऊ, कशीही येऊ, कितीही परिस्थिती आली तरी त्याची कारण शोधत बसू नका, कारण अपयश ज्यांना येतं तेच कारण शोधत असतात, जे जिंकतात ते कारणांवरती मात करतात। त्यामुळे आपण परिस्थिती अशी आली आहे म्हणून मी केलं नाही, माझी परिस्थिती अशी होती म्हणून मी केलं नाही हे कारण अजिबात शोधायचं नाहीये। फक्त एक छोटीशी गोष्ट सांगते, हंगेरीमधील एक सैनिक असतो, एक सैनिक कॅरोली नावाचा, आणि त्याचा तो सैनिक असताना त्यांनी एकच स्वप्न बाळगलं होतं की नेमबाज, मी ऑलिम्पिकमध्ये 1940 ऑलिम्पिकमध्ये मी नेमबाजीमध्ये गोल्ड मेडल मिळवे असं त्याचं पूर्ण स्वप्न होतं। त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली, खूप मेहनत केली, पण परिस्थिती अशी आली की 1939 40 ऑलिम्पिक होतं, सगळ्या नॅशनल चॅम्पियन तो जिंकलेला होता आणि जिंकत सेमी ऑलिम्पिक झालं होतं, त्यात तो रेकमेंड झाला होता ऑलिम्पिकसाठी, पण 1939 त्याच्या हातावरती एका चकमकीमध्ये त्याच्या उजव्या हातावर ग्रेनेड पडलं आणि तो हात निकामी झाला, पूर्ण कापून टाकण्यात आला। जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्यांनी बघितलं तो खूप जोरात ओरडला, रडला, पण त्याच्याकडे दोनच पर्याय होते, एक तर लढायचं किंवा रडायचं। त्याने 2 मिनिटं विचार केला, मी जर रडलो दुष्णात येत बसलो तर काहीही होणार नाही, माझं स्वप्न पूर्ण होणार नाही। त्यांनी हाताकडे बघितलं, हात पूर्ण कापलेला होता, दुसरा हात बघितला, दुसरा हात आहे माझ्याकडे, मग मा मी माझ्या दुसऱ्या हाताला बळकट करू शकणार नाही का? 1 महिना ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या हातावरती असे काही प्रयत्न केले। विद्यार्थी मित्रांनो, इतके भयंकर असतात, कारण आपल्याला लिहिण्यापासून सगळी सवय करायची आहे आणि ही सत्य घटना आहे। त्यामुळे त्यांनी इतके प्रयत्न केले, त्यांनी दुसऱ्या हाताला खूप छान आणि नेमबाज बनवलं, पूर्ण हंगेरीला वाटत होतं की ऑलिम्पिकमध्ये आपल्या कॅरोलीला गोल्ड मेडल मिळणार, ते हा आत्मविश्वास होता। पण दुर्दैव परिस्थिती पुन्हा त्याची परीक्षा घ्यायला उतरली आणि वर्ल्ड वॉर 2 युद्ध सेकंड सुरू झालं आणि त्यामध्ये ऑलिम्पिक कॅन्सल झालं, तो पुन्हा गोल्ड मेडला की काय करायचं, पुन्हा त्याने 1944 स्वप्न बघितलं, ऑलिम्पिक हे दर 4 वर्षांनी होत असतं, त्यांनी 44 स्वप्न बघितलं आणि 44 स्वप्नासाठी पुन्हा त्या हाताला तयार केलं, पुन्हा ते 1944 उजाडलं, पुन्हा तो रेकमेंड झाला आणि ऑलिम्पिकची तयारी केली, पण पुन्हा परिस्थितीने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं, पुन्हा युद्धामुळे 1944 सुद्धा ऑलिम्पिक रद्द झालं। आता मात्र तो पूर्ण निराश होत होता, तरी तो हरला नाही, परिस्थिती समोर झुकला नाही आणि त्याने ठरवलं की नाही, किती परिस्थिती माझी परीक्षा घेईल, 1948 तयारी करेल। 1948 सतत 8 वर्ष मेहनत करत होता, सैनिकी प्रशिक्षण चालू होतं, त्याची प्रचंड मेहनत चालू होती आणि 1948 तयारी करताना मागे जेव्हा यंगस्टर्स येतात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात, नवीन नवीन खेळाडू तयार होतात, त्यांना कम्पीट करणं खूप कठीण असतं, कारण याचं वय वाढत होतं, पण तरीही हरला नाही, डगमगला नाही आणि त्यांनी काय करावं, 1948 पुन्हा तयारी करून ऑलिम्पिकला उतरला आणि 1948 हंगेरीला गोल्ड मेडल मिळालं आणि 1900 पुन्हा थांबला नाही, 1952 सुद्धा त्यांनी गोल्ड मेडल घेतलं आणि असा हा नेमबाजमध्ये लागोपाठ 2 वेळा
गोल्ड मेडल घेणारा कॅरोली याचं प्रचंड कौतुक झालं आणि हा एकमेव खिलाडी होता. विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही निर्णय घेत असाल तेव्हा आपल्या निर्णयावर ठाम राहा. ठाम इतकं राहा की त्यामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून द्या. आणि तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे, ठाम आपली कृती ठाम असावी, आपला निश्चय ठाम असावा, आपला अभ्यास ठाम असावा आणि त्यासाठी आपला व्यासंग ठामच असायला पाहिजे. ठामपणा म्हणजे आत्मविश्वास. तुमच्यातला आत्मविश्वास जर जागृत झाला तर यश फक्त तुमचंच आहे. आणि या तुमच्या आत्मविश्वासासाठी आमच्या सगळ्या शिक्षकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगेन की भरारी घ्या, आकाश तुमचंच आहे, आकाश तुमचंच आहे. धन्यवाद. अतिशय उत्स्फूर्त अशा शब्दामध्ये मॅडम मी तुम्हाला आत्मविश्वास दिलेला आहे.